सोलापुरातील आधार बहुउद्देशीय संस्थेचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले असून येत्या रविवारी शिवस्मारक सभागृहात अतिथींचा सन्मान होणार आहे अशी माहिती डॉ धम्मपाल माशाळकर यांनी दिली आहे। आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था सोलापूरच्या आजवरच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे। यंदाचा पुरस्कार वितरणाचे हे 14वे वर्ष आहे। यंदा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या एकूण 10 जणांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे। यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्मसेवा पुरस्कार 2023, शारदाताई गजभिये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सेवारत्न पुरस्कार 2023, सुवर्णाताई झाडे खेलबुडे डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट क्रीडा शिक्षक पुरस्कार 2023, दशरथ गुरव राज्यस्तरीय उत्कृष्ट कामगार सेवा पुरस्कार 2023, राजाभाऊ सोनकांबळे डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजसेवा पुरस्कार 2023, श्रीकांत बापू डांगे राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार 2023, अहिल्याताई कांबळे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2023, बोधिप्रकाश गायकवाड डॉ आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार 2023, राजाभाऊ माने डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट समाजसेवा पुरस्कार 2023, महादेव कोगनुरे राज्यस्तरीय उत्कृष्ट अधिकारी पुरस्कार आरटीओ अधिकारी महेश रायबन यांना जाहीर झाला आहे। पुरस्कार वितरण समारंभ रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता शिवस्मारक सभागृह शिंदे चौक नवी पेठ सोलापूर या ठिकाणी संपन्न होणार आहे। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ नभा काकडे, ज्येष्ठ साहित्यिका प्राचार्य डॉ नसीमा पठाण, ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत राजाभाऊ इंगळे, उपाध्यक्ष पीआरपी हे उपस्थित असणार आहेत। या कार्यक्रमाचे संयोजन समिती डॉ धम्मपाल माशाळकर, डॉ मधुकर जक्कन, कीर्तिकुमार शिवशरण आणि शिवाजी सावंत हे आहेत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।